न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी पौर्णिमा लोकरे. मी अश्विनी बरसोडे. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात सुपर फास्ट घडामोडी. सोमवारपासून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार, ठाकरे सरकारचा निर्णय. नगरपंचायत निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष, शिवसेना चौथ्या क्रमांकावर. पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल. देशात तिसऱ्या लाटेत एका दिवसात सापडले 3 लाखापेक्षा जास्त रुग्ण, 495 जणांचा मृत्यू. थकबाकी वसुलीसाठी संपत्ती जप्त करणार परभणी मनपा आयुक्त पवार यांची माहिती. परभणीत ओमायक्रॉनचा शिरकाव, विदेश बारी केलेल्या 2 महिला पॉझिटिव्ह. आता पाहूयात वेगवान घडामोडी. अनधिकृत गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी मागील अनेक महिन्यांपासून पूर्णा तहसील कार्यालयात जप्त असलेल्या 9 वाहनांचा 28 जानेवारी रोजी चाळीत लिलाव गंगाखेड विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी दिली आहे. अनधिकृत गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी 9 वाहने जप्त केलेली आहेत. वाहनांचा दंड न भरल्यामुळे अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या परिसरात वाहने पडून असल्याने वाहनांचा जाहीर लिलाव केला आहे. परभणी शहरात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे. मालमत्ता धारकांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता व पाणीपट्टीचा 3 दिवसाच्या आत भरणा करावा, अन्यथा कायदेशीर तरतुदीनुसार ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षापासूनचा मालमत्ता कर व पाणीपट्टी थकीत आहे त्यांच्या स्थावर जंगम मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे. सेलूमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असताना बाजार ते शासकीय कार्यालयात कोविड नियमांची पायमल्ली होत आहे. गर्दी कमी करणे, मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंग कडे दुर्लक्ष होत आल्याचे दिसून येत आहे. शहरात मास्क न लावताच नागरिक रस्त्याने फिरत आहेत, तर शासकीय कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांना मास्कचा विसर पडला आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आलेले व गृह विलगीकरण झालेले रुग्ण देखील शहरात फिरत आहेत, त्यामुळे शहरात रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती निर्माण होत आहे. परभणी शहरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाला असून विदेश बारी केलेल्या 2 महिला पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. कोरोना बाधित आढळलेल्या 2 महिलांचे जीनोम सिक्वेन्सिंग नमुने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. बुधवारी रात्री नमुन्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला, त्यात महिला ओमिक्रॉन बाधित सापडल्या आहेत. त्यांच्यात संपर्क आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून बुधवारी 235 रुग्ण सापडले आहेत. गंगाखेडच्या परभणी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्याचा 14 लाखाचा मुद्देमाल लुटण्याची घटना 19 जानेवारी रोजी घडली. जिंतूरचे सराफा व्यापारी सचिन टाक हे गंगाखेड येथील आपली दुकान बंद करून रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने जिंतूरकडे जात होते. त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चोरटे दुचाकीवरून आले व टाक यांना खाली उतरवून वाहनात घेऊन जाण्यास सांगितले. टाक यांना चाकूचा धाक दाखवून 12,86,000 दागिने व 86,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असे करत आहेत. आणि आता पाहूयात विस्तारित बातम्या. कारेगाव रोडची दुरुस्ती न झाल्यास मनपाची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढून अग्निसंस्कार करण्याचा इशारा स्वराज इंडिया पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. गुरुवारी परभणी शहरातील प्रियदर्शनी नगर येथील MIDC कॉर्नर येथे स्वराज इंडिया पक्षाचे गोविंद गिरी यांनी खड्ड्यात बसून मनपाचा जाहीर निषेध केला. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने लोटांगण आंदोलन, भूमिपूजन आंदोलन, मोर्चे काढण्यात आले असून वेळोवेळी निवेदने दिली आहेत. विविध मार्गाने मनपा प्रशासनास रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. MIDC कॉर्नर ते देशमुख हॉटेल परिसरापासून
मोठा मारुती पर्यंत रस्त्याची अक्षरशः ताळमी झाली आहे. खराब रस्त्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत, मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले मनपा जागे होण्यास तयार नाही. गोविंद गिरी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून रस्त्याबाबत निर्णय न झाल्यास मनपा प्रशासनाची अंतिम यात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरळ रचून जाळण्यात येईल व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील असा इशारा गोविंद उत्तमराव गिरी यांनी दिला आहे. जय हिंद. मी गोविंद उत्तमराव गिरी. आपण बघितलं मागील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी लोटंगण आंदोलन करण्यात आलं. वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला भूमिपूजन आंदोलन करण्यात आलं. तरी देखील कोटामार्ग MIDC कॉर्नरपर्यंतचा हा जो रस्ता आहे हे मागील 4.5 वर्षापासून एकदाही दुरुस्ती झालेली नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर कातुरमातुर कामं करायचे आणि निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी राजकारण करायचं असेल तर असे आपल्याला राजकीय नेते नको. हा रस्ता तात्काळ दुरुस्त नूतनीकरण झालं नाही तर येईल त्या दिवसामध्ये महानगरपालिकेला मृत घोषित करून महानगरपालिका प्रशासनाचा अंत्यसंस्कार हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल. जय हिंद. परभणी शहरातील मातोश्री नगर परिसरात यज्ञकुंडाचे बांधकाम थांबवण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यांना आकाश नगर, विकास नगर, मातोश्री नगर येथील रहिवाशांनी निवेदन सादर केले. आशीर्वाद नगरच्या दुर्गादेवी मंदिरासमोरून दलित वस्तीकडे जाणारा हा रस्ता रोखण्यासाठी यज्ञकुंडाचे बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे रस्ता बंद होऊन सामाजिक तेढे निर्माण होण्याची शक्यता आहे. हे बांधकाम बंद करून झालेले बांधकाम हटवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मध्ये एक कुंड असताना देखील बाहेर रोडवर एक यज्ञकुंड बांधायचे की जेणेकरून आमचा रोड बंद व्हावा आणि आमच्या सर्व तिकडच्या रहिवाशांची अशी एक विनंती आहे. आदित्य नगर, मातोश्री नगर सगळ्यांची रहिवाशांची अशी एक विनंती आहे की तो यज्ञकुंड बांधू नये. आणि यज्ञकुंड बांधण्याचं कारण म्हणजे जेणेकरून आम्ही तो यज्ञकुंड हटवू शकत नाही म्हणून मुद्दाम यज्ञकुंड बांधतात आणि तिथं हिंदू विरुद्धच लढतायत असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे परभणीचं दुर्भाग्य आहे की दरवेळेस बिचारे मुसलमानाला न खेटता आपल्याला दरवेळेस हिंदूबरोबर हे भांडण करावं लागत आहे. हे दुर्दैव आपलं आहे आणि हे दुर्दैव जर मिटवायचं असेल तर सर्वात प्रथम परभणीच्या सर्व हिंदू लोकांनी एकत्र यावं आणि न भांडता की आम्ही आम्हाला मंदिराबद्दल बिलकुल काहीही हे नाही आहे. कारण हिंदू आहे आणि आम्हाला जास्त त्या लोकांपेक्षा जास्त आमची श्रद्धा आहे आणि जे लोक हे करत आहेत ते आत्तापर्यंत मंदिरामध्ये पाया पडायला पण गेलेले नाही आहेत. पण ते मुद्दा म्हणून जातीभेद करण्यासाठी काही बहुजन लोक तिथं येणं जाणं करतात, त्यांचा विटा होता असं काहीतरी दाखवून ते हा रस्ता बंद करतायत. आम्हाला विनंती आहे सर्वांना की हा रस्ता बंद करू नये आणि होमकुंड तिथं बांधू नये आणि आमचा रस्ता चालू करून द्यावा. धन्यवाद. पूर्णा तालुक्यातील सुरवाडी येथे बौद्ध स्मशानभूमीची जमीन 7/12 नोंदवण्याची मागणी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सुरवाडी येथील स्मशानभूमीच्या जागेवर गावातील श्रीपती वाटोळे यांनी उसाची लागवड केली, तसेच जमिनीवर अतिक्रमण केले असून सरकारी पैशाचा अपहार केला आहे. या प्रकरणी चौकशी करून स्मशानभूमीची पूर्वीप्रमाणे नोंद घेऊन अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी शिवसेना दलित आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाटोळे यांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास 25 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टचा तपास स्थानिक पोलीस निरीक्षकांना न देता जिल्ह्यातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडेच कायम ठेवण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या या संदर्भात गुरुवारी निवेदन पाठवण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने गृह विभागाला पत्र पाठवून सदरील तपास पोलीस उपअधीक्षक यांच्याकडून कमी करून स्थानिक ठाण्यातील पोलीस निरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्या अनुसूचित जाती जमातीवरील लोकांवर होणाऱ्या अन्यायाला अत्याचाराला खतपाणी घालणार आहे असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, जिल्हाध्यक्ष शंकर बगाटे, हिंगोली तालुका अध्यक्ष भारत गडधने, प्रफुल्ल पाईकराव, राजू सुरतापे आदींनी केली आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे
जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आज एक निवेदन सादर केलेलं आहे आणि जे अॅट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या आणि गृह विभागाने जे परिपत्रक नवीन काढलेलं आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा तपास हा स्थानिक पोलिसाकडे द्यावा, पोलीस निरीक्षक किंवा सहायक निरीक्षक यांच्याकडे द्यावा, परंतु रिपब्लिकन सेनेची अशी मागणी आहे की पूर्वीपासून जे DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे जो तपास होता तोच तपास अॅट्रॉसिटी ॲक्टचा कायम ठेवावा। आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात इथेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।